नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार, इयत्ता 12वी अर्थशास्त्र. आपण गेल्या काही दिवसांपासून इयत्ता 12वीमधील भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे प्रकरण 9वे पाहत आहोत. भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये वित्तीय बाजार आणि त्याचे जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे नाणे बाजार व भांडवल बाजार. आणि त्याच्यामधला आपण पहिला भाग पाहत आहोत तो म्हणजे नाणे बाजार. तर नाणे बाजाराच्या बाबतीत आपण गेल्या काही दिवसापासून संघटित क्षेत्रामध्ये आणि असंघटित क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये संघटित क्षेत्रामधला जो नाणे बाजार आहे तो भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह याच्या बाबतीमध्ये आपण मुद्दे पाहत आहोत. तर संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा ज्या बँका आहेत त्याच्यामधली जी पहिली बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक. तर या भारतीय रिझर्व्ह बँक किंवा त्यालाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, तर या रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, कोणत्या कारणासाठी झाली, किंवा रिझर्व्ह बँक ही भारतामधली मध्यवर्ती बँक किंवा शिखर बँक म्हणून कशी ओळखली जाते, त्या बँकेची कार्य कोणती आहेत हे आपण गेल्या काही तासांपासून पाहत आहोत. आणि गेल्या तासाला रिझर्व्ह बँकेची जी कार्य आहेत जवळजवळ 8 प्रकारची कार्य आपण पाहिलेली आहेत. आणि यानंतर आपल्याला संघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जो नाणे बाजारामधली महत्त्वाची जी बँक आहे म्हणजे रिझर्व्ह बँकेबरोबर, त्यालाच व्यापारी बँका असं म्हटलं जातं. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अंडर आपण ज्या बँका पाहतो, म्हणजे काम करणाऱ्या बँका, या व्यापारी बँका म्हणून ओळखल्या जातात. आणि अशा ज्या व्यापारी बँका आहेत त्या शक्यतो आपल्या देशामधील म्हणजे बचत करणारे लोक असतील किंवा गुंतवणूकदार लोक असतील त्यांना एकत्रित आणणं, त्यांच्याकडचे पैसे गोळा करणं किंवा त्यांच्याकडून ठेवी स्वीकारणं आणि त्या ठेवी त्यांनी मागितल्यानंतर त्यांना परत देणं, या प्रकारचं कार्य करणाऱ्या या ज्या व्यापारी बँका आहेत. आणि आपण बघतो की या व्यापारी बँका सर्वसाधारणपणे सार्वजनिक क्षेत्रामधील बँका आहेत, खाजगी क्षेत्रामधल्या बँका आहेत आणि प्रादेशिक काही ग्रामीण बँका आहेत. तर आपल्या देशामध्ये व्यापारी बँका म्हणून विदेशामधल्या देखील काही बँका काम करत आहेत. की त्याच्यामध्ये आपण म्हणतो बँक ऑफ कॅनडा असेल किंवा अशा ज्या म्हणजे कॅनडा बँक असेल, बँक ऑफ इंग्लंड असेल, या बँका देखील आपल्या देशामध्ये त्यांच्या किंवा ऑस्ट्रेलियामधल्या देखील काही बँका आहेत त्या आपल्या देशामध्ये खाजगी स्वरूपामध्ये व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे या व्यापाराच्या तत्वानुसार कार्य करतात. आणि आपल्याला व्यापाराचं तत्व माहीत आहे की जास्तीत जास्त नफा मिळवणं, फायदा मिळवणं किंवा नफा मिळवणं हे व्यापाराचं उद्दिष्ट असतं. आणि या सर्व ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँका या भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन किंवा त्यांचा जो कायदा आहे 1934 या दुसऱ्या विभाग म्हणजे विभागातला मधला अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. म्हणजे जो कायदा आहे 1934 याच्यानुसार त्यांच्यावरती नियमन आणि नियंत्रण पूर्णपणे करण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं. आणि या ज्या व्यापारी बँका आहेत यांचं जे मुख्य कार्य आहे ते म्हणजे समाजातील लोकांच्याकडून ठेवी स्वीकारणं आणि त्या ठेवी स्वीकारून त्यांना गरज पडल्यास त्यांना कर्ज देखील उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचं ज्या कार्य करणाऱ्या बँका आहेत त्या बँकांना व्यापारी बँका असं म्हटलं जातं. आणि या व्यापारी बँकांचे काही व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्याच्यामधली जी पहिली व्याख्या आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार, व्यापारी बँक कोणाला म्हणायचं, तर बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारणं. म्हणजे व्यापारी बँका काय करत असतात, तर समाजातील लोकांच्याकडून ठेवी स्वीकारतात. म्हणजे बँकिंग म्हणजे नेमकं काय, तर कर्ज देण्यासाठी किंवा त्यांना लागणाऱ्या पैशाची गरज भागवण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या उद्देशानं समाजातील लोकांकडून ठेवी स्वीकारणं आणि त्या समाजातील लोकांनी त्या ठेवींची मागणी केल्यास त्यांना त्या परत करणं इत्यादी प्रकारचं, म्हणजे असं जे कार्य करणं. किंवा त्या ठेवी कशा प्रकारे दिल्या जातात, तर त्या परत धनादेश किंवा त्याला चेक्स असं म्हटलं जातं किंवा धनाकर्षाद्वारे परत करणं, या प्रकारची कार्य करणारी बँक म्हणजे व्यापारी बँक होय. तर प्राध्यापक
स्केनर्स कॉस यांनी व्यापारी बँकांची जी व्याख्या केलेली आहे ती थोडक्यात अतिशय महत्त्वाची आहे. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. आणि आपल्याला माहीत आहे पैसा आणि पतपैसा, मग पैसा म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला माहीत आहे आणि पतपैशाचे व्यवहार तर त्याला कर्जाच्या स्वरूपाचे व्यवहार असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे व्यवहार करणं म्हणजेच काय तर ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, या प्रकारची कार्य करणारी बँक म्हणजे व्यापारी बँक होय. असं व्यापारी बँकेच्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या काही दोन व्याख्या आहेत त्या तुमच्या समोर दिलेल्या आहेत, स्क्रीनवरती दिसत आहेत. याच्यापैकी तुम्हाला एखादी तरी व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे की बँक कशाला म्हणायचं किंवा व्यापारी बँका कशाला म्हणायचं. आणि अशा व्यापारी बँकांची जी कार्य आहे ती अतिशय महत्त्वाची आहेत. आणि बोर्डच्या परीक्षेमध्ये याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. जसं रिझर्व्ह बँकेची कार्य आणि 8 प्रकारची कार्य आपण रिझर्व्ह बँकेची बघितलेली आहेत, या 8ही कार्य महत्त्वाची आहेत, तशीच व्यापारी बँकांचीही तुमच्या समोर दिलेली जी 4 प्रकारची कार्य आहेत ती देखील अतिशय महत्त्वाची कार्य आहेत. आणि त्याच्यामधलं व्यापारी बँकांचं पहिलं कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. आता ठेवी स्वीकारण्याचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये व्यापारी बँका काय करतात, तर त्यांना लागणारा निधी आहेत किंवा पैशाची गरज ही समाजातील लोकांना लोकांच्याकडून ठेवी स्वीकारून भागवत असतात. तर हे म्हणजे ठेवी कशासाठी स्वीकारत असतात, तर कर्ज म्हणून त्या गरजू लोकांना वाटण्यासाठी किंवा गरजू लोकांना कर्ज देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं म्हणजे अशा प्रकारचं कार्य करत असतात. म्हणजे ठेवी स्वीकारत असताना समाजातील लोकांना त्या ठेवींवरती व्याज दिलं जातं आणि ज्या लोकांना कर्जाची गरज आहे त्या लोकांना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावरती व्याज आकारलं जातं. तर ठेवीवरती आकारला जाणारा हा व्याजदर आहे तो कमी असतो आणि कर्जावरती जो व्याजदर बँका घेतात तो जास्त असतो. या दोन्हीमधला फरक हा व्यापारी बँकांचा फायदा असतो. तर सर्वसाधारणपणे व्यापारी बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दोन प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. म्हणजे व्यापारी बँका ज्या ठेवी स्वीकारतात त्या दोन प्रकारच्या ठेवी असतात. त्याच्यामध्ये मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी घेतल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ठेवी. तर या दोन प्रकारच्या ठेवी आहेत. म्हणजे मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. म्हणजे ग्राहकांनी किंवा समाजातील लोकांनी बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर समाजातील किंवा लोक हे आपल्याला पैशाची गरज भासल्यानंतर मागणी करतात आणि त्या मागणीनुसार त्यांना पाहिजे तेव्हा ते पैसे काढू शकतात म्हणून त्यांना मागणी ठेवी असं म्हटलं जातं. आणि अशा मागणी ठेवी या दोन प्रकारच्या खात्यावरती स्वीकारल्या जातात. आणि त्याच्यामध्ये पहिलं खातं म्हणजे त्याला चालू ठेव खातं असं म्हटलं जातं, त्याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे अशा चालू ठेवी या मागणी ठेवी त्याच्यामधली पहिली ठेवीचा प्रकार आहे तो म्हणजे चालू ठेव. आणि मग चालू ठेवी त्यालाच करंट अकाउंटवरती या ठेवी स्वीकारल्या जातात, त्यालाच चालू खाते असंही म्हटलं जातं. आणि सर्वसाधारणपणे समाजातील व्यापारी वर्ग, उद्योजक, जे श्रीमंत असे लोक आहेत किंवा ज्यांचा असे दैनंदिन व्यवहार दररोज होतात व्यापारी वर्गाप्रमाणे किंवा दररोज त्यांचे कोट्यावधी रुपये म्हणजे येतात द्यावे लागतात, अशा सार्वजनिक संस्था असतील, विश्वस्त संस्था असतील किंवा उद्योग असतील, कारखाने असतील, व्यापारी वर्ग असेल, आडते वर्ग असेल, यांच्याकडून अशा चालू ठेवीची खाती बँकांमध्ये उघडली जातात. आणि या खात्यावरचा नियम असा आहे की चालू खात्यामध्ये दिवसातून कितीही वेळा पैसे भरता येतात, जसे भरता येतात तसं खातेदाराला चालू खात्यामधून कितीही वेळा पैसे काढता येतात म्हणून त्याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं. आणि या चालू खात्यातील पैशाचा बँकांना फारसा उपयोग होत नाही कारण ते बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्या खातेदाराकडून ते कधीही काढले जाऊ शकतात म्हणून बँका या खात्यावरती व्याज देत नाहीत. दिला तरी तो व्याजाचा दर 0% ते जास्तीत जास्त 0.5% म्हणजे 0.5% नॉट 5% हा व्याजदर दिला जातो. म्हणजे अल्प अतिशय अल्प दरामध्ये याच्यासाठी व्याज दिला जातो. काही बँका व्याज देत नाहीत चालू खात्यावरती आणि म्हणून या खात्याचा उपयोग हा शक्यतो व्यापारी उद्योजक अशा वर्गाला होतो. आणि या खात्याचाही बँकांना किंवा या खात्यावरील पैशाचा बँकांना उपयोग होत नाही परंतु या खात्यावरती सतत पैसे जमा होत असतात, तसेच सतत
पैसे त्या खातेदाराला काढता येत असतात, म्हणजे येणी देणी, आणि या खात्यावरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसुद्धा दिली जाते आणि बँका त्या त्या खातेदाराची विश्वासार्हता विचारात घेऊन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्यांनाच अधिकर्ष सवलत असेही म्हटलं जातं. तर मागणी ठेवीमधला जो दुसरा प्रकार आहे त्यांना बचत ठेवी, त्याला सेविंग अकाउंट असं म्हटलं जातं. म्हणजे बचत खात्यावरती अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात आणि समाजातील लोकांना, व्यापारी वर्गांबरोबर नोकरदार वर्ग आहे ज्यांचं कमी उत्पन्न आहे, अशा लोकांना किंवा का जे कमी उत्पन्न गटामधले जे व्यापारी आहेत किंवा जे आपण म्हणतो फिरस्ते व्यापारी किंवा जे गाड्यावरती व्यापार करत असतात, ज्यांचं कमी प्रमाणात उत्पन्न असतं, अशा लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून या बचत खात्यावरती बँका पैसे स्वीकारतात आणि हे स्वीकारलेले पैसे त्यांनी मागणी केल्यानंतरही खातेदारांना परत द्यावे लागतात, परंतु त्याचे काही नियम हे बँकेने तयार केलेले आहेत. तर बचत खात्यावरती पैसे कितीही वेळा ठेवता येतात, काढण्याच्या बाबतीमध्ये मात्र किती प्रमाणात रक्कम काढावी, आठवड्यातून किती वेळा पैसे काढावेत, या बाबतीमध्ये व्यापारी बँका त्याच्यावरती निर्बंध लादत असतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा, जास्तीत जास्त 2 ते 3 वेळाच पैसे काढता येतात आणि हे पैसे काढत असताना या व्यवहारामधलं जे अंतर आहे ते काही ठराविक कालावधीचं असलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीत ते शासनानं किंवा RBI जे नियम लागू केलेले आहेत त्याच्या नियमानुसार या खात्यावरील पैशाचा थोड्याफार प्रमाणात बँकांना उपयोग होतो, म्हणून त्याच्यावरती जवळजवळ आता सध्याच्या RBI नियमानुसार 5% व्याजदर दिला जातो. अशा बचत ठेवींच्या माध्यमातून हा ठेवींचा पहिला प्रकार, त्याला मागणी ठेवी. कारण जशा खातेदारांना या खात्यामध्ये पैसे भरता येतात जसे, तसे त्यांना मागितल्यानंतर ते काढता येतात म्हणून या ठेवींना मागणी ठेवी असं म्हटलं जातं. ठेवींच्या प्रकारामधला जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे निश्चित कालावधीसाठी घेतल्या जाणाऱ्या ठेवी किंवा निश्चित कालावधीच्या ठेवी असं त्याला म्हटलं जातं. आणि या प्रकारच्या कालावधीसाठी, एका विशिष्ट कालावधीसाठी बँका ग्राहकांकडून किंवा खातेदारांकडून पैसा घेत असतात किंवा ते पैसे त्यांना त्या कालावधीपर्यंत दिले जात नाहीत आणि त्यांनी मागितले अर्ज विनंती केल्यानंतर ते पैसे त्यांना ठेवता येतात. आणि या ठेवींमधला जो पहिला प्रकार आहे त्याला आवर्ती ठेवी, ज्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हटलं जातं. एक विशिष्ट रक्कम, समजा 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये दर दिवसाला, 2 दिवसाला, आठवड्याला किंवा दर महिन्याला, 15 दिवसानं, 3 महिन्यानंतर अशी बँकेनं म्हणजे ग्राहकांना ती बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करावी लागते. म्हणजे किती रक्कम किती दिवसानंतर, दर काही दिवसानंतर बँकेमध्ये फक्त पैसे भरता येतात. ग्राहकाला जर किंवा खातेदाराला वाटलं पैसे काढावे तर त्यांना ते परत मिळत नाहीत, म्हणून ते निश्चित कालावधी, तो 6 महिन्याचा असू शकतो किंवा वर्षाचा, 2 वर्षाचा, 10 वर्षापर्यंतचा देखील कालावधी असू शकतो. आणि अशा विशिष्ट कालावधीपर्यंत, निश्चित कालावधीपर्यंत फक्त खातेदाराला खात्यावरती पैसे भरता येतात, पैसे काढता येत नाहीत. जर पैशाची गरज भासली तर पैसे मिळतात, परंतु ठरलेल्या व्याजदराप्रमाणे त्यांना व्याजदर मिळत नाही, म्हणून या ठेवींना निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी असं म्हटलं जातं. याच्यामधला जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मुदत ठेवी, त्यांना फिक्स्ड डिपॉझिट असं म्हटलं जातं. एक विशिष्ट रक्कम, एक 10,000 असेल, 1,00,000 रुपये असतील, अशी एक विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीमध्ये खातेदाराला बँकेमध्ये भरता येते आणि त्यासाठी त्यांना पासबुक दिलं जात नाही, फक्त एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि एकदा ठेव ठेवल्यानंतर परत त्या ठेवीमध्ये पैसे भरता येत नाहीत किंवा पैसे काढता येत नाहीत. परंतु अचानकपणे पैशाची गरज भासली तर पैसे काढता येतात, परंतु ठरलेला व्याजदर मिळत नाही आणि ते पैसे एकदाच काढता येतात. जी अमाऊंट रक्कम त्याच्यामधून निम्मी वगैरे किंवा थोडीशी अमाऊंट काढली जाते असं होत नाही, फक्त या खात्यावरती एकदाच पैसे भरले जातात आणि तो विशिष्ट कालावधी संपल्यानंतर व्याजासहित ते पैसे खातेदाराला मिळतात. म्हणून निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी म्हणून या ठेवींचा मुदत ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट म्हणून हा एक प्रकार आहे. आणि याच्यावरती इतर ठेवींपेक्षा जवळजवळ सर्वात जास्त व्याजदर खातेदारांना दिला जातो, कारण या ठेवी या निश्चित कालावधीसाठी बँकांना खात्रीशीररित्या वापरता येतात किंवा गरजू लोकांना कर्ज म्हणून देता येतात, म्हणून या ठेवींवरती व्याजाचा दर हा इतर सर्व ठेवींपेक्षा
जास्त असतो हा एक ठेवीचा निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवींचा प्रकार झाला. आणि अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकांकडून पहिलं प्राथमिक कार्य केलं जातं ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. आणि याच्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. आता ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्यानंतर त्या ठेवी बँकांना बँकेमध्ये ठेवून चालत नाही तर त्या गरजू लोकांना देणं आवश्यक असतं. आणि त्या ठेवी कर्ज स्वरूपामध्ये त्या गोळा केलेल्या ठेवी आहेत त्या कर्ज स्वरूपामध्ये गरजू लोकांना दिल्यानंतर त्याच्यावरती जो व्याजदर मिळतो ते व्यापारी बँकांचं उत्पन्न असतं. आणि अशा प्रकारे व्यापारी बँका ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजू लोकांना कर्ज देण्यासाठी करत असतात. आणि बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणासाठी अशी कर्ज देत असतात. या कर्जाचे जे प्रकार आहेत ते आपणही प्रकार बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये अल्पकालीन असतील, मध्यमकालीन असतील, दीर्घकालीन स्वरूपाची कर्ज असतील किंवा उत्पादक स्वरूपाची, अनुत्पादक स्वरूपाची कर्ज दिली जातात. आणि ही कर्ज रोख कर्ज किंवा अधिकर्ष सवलत या स्वरूपात देखील दिली जात असतात. कर्जाचा कालावधी जेवढा जास्त असतो तेवढा तितका व्याजदर जास्त असतो. याशिवाय व्यापारी बँका रोख स्वरूपामध्ये गरजू लोकांना कर्ज देतात किंवा अधिकर्ष सवलत त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे खात्यावरती पैसे नसताना देखील ज्यादा पैसे काढण्यासाठी जी परवानगी दिली जाते या स्वरूपात देखील कर्ज दिलं जातं. याशिवाय हुंडी वटविणे किंवा वचनपत्र वगैरे याच्या माध्यमातून म्हणजे त्या आधारावरती व्यापारी बँका या कर्ज देत असतात. आणि असे हे जे कर्जाचे प्रकार आहे किंवा कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे एक व्यापारी बँकांचं प्राथमिक आणि मूलभूत कार्य ओळखलं जातं. आणि हे महत्त्वाचं कार्य आहे कारण व्यापारी बँकांचा उद्देश जी स्थापना किंवा निर्मिती झालेली असते त्या उद्देशानं अशा ठेवी देणं आणि ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं हे एक प्राथमिक आणि मूलभूत कार्य म्हणून ओळखलं जातं. यानंतर व्यापारी बँकांची जी कार्य आहेत त्याच्यामधलं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे सहाय्यक स्वरूपाची कार्य. तर व्यापारी बँका म्हणजे व्यापारी बँका या खातेदारांच्या बाबतीमध्ये निधी हस्तांतरण करणं, ग्राहकांच्या वतीनं रकमा जमा करणं. जमा करणं म्हणजे काय? तर उदाहरणार्थ जे नोकरदार वर्ग आहे त्यांना जर पगार मिळत असेल किंवा त्यांना कुठल्या स्वरूपाची मध्ये अशा रकमा मिळत असतील तर त्या रकमा त्यांच्या खात्यावरती जमा करून घेणं आणि ग्राहकांच्या वतीनं त्यांची काही प्रासंगिक देणी असतील, समजा वीज बिल देणं असेल, फोनचं बिल देणं असेल किंवा त्यांना परकीय चलनाची गरज भासत असेल किंवा त्या खातेदारांना बाबतीमध्ये किंवा त्यांच्याकडे असणारं सोने चांदी किंवा काही महत्त्वपूर्ण कागदपत्र असतील ते घरामध्ये ठेवू सुरक्षितपणे ठेवू शकत नसतील तर त्याच्यासाठी सुरक्षित कप्पा अशा प्रकारचा उपलब्ध करून देणं म्हणजे त्या कप्पा किंवा त्याला सुरक्षित ठेव कप्पा असं म्हटलं जातं. किंवा डिमॅट सुविधा म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी त्या ग्राहकांना आवश्यक असणारे शेअर बाजारामध्ये खातं उघडून देणं त्याला डिमॅट अकाउंट असं म्हटलं जातं. इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणं किंवा ग्राहकांना आवश्यक असणारे जे अशा प्लास्टिक मनी किंवा त्याला ATM कार्ड, डेबिट कार्ड किंवा आपण त्याला क्रेडिट कार्ड असंही म्हणतो अशा किंवा इंटरनेट बँकिंगची सुविधा जसं फोनपे वगैरे, गुगल पेच्या संदर्भामध्ये आपण जे व्यवहार करतो किंवा त्यांना मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणं अशा प्रकारची सहाय्यक स्वरूपाची कार्य आता व्यापारी बँका ह्या ग्राहकांच्यासाठी करताना आपल्याला दिसून येतात. यानंतर व्यापारी बँकांचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे पतनिर्मिती किंवा त्याला पतचलन निर्मितीचं कार्य असंही म्हटलं जातं. आता पतचलन निर्मिती म्हणजे काय? तर दैनंदिन व्यवहारामध्ये व्यापारी बँका ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या स्वरूपाचं कार्य करत असतात. आणि या कार्यामधूनच पतचलनाची निर्मिती होत असते. म्हणजे एखाद्या समजा अ व्यक्तीकडून एका विशिष्ट प्रमाणात रोख रक्कम स्वरूपात ठेव व्यापारी बँकेकडे जमा झाली तर व्यापारी बँका त्याच्यामधला राखीव निधी म्हणून काही विशिष्ट रक्कम 20%, 25% बाजूला काढून ठेवत असतात. जर अचानकपणे एखादा ग्राहक किंवा एखादा ठेवीदार जर आला
तर त्यांच्या दैनंदिन अनुभवावरून किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक विशिष्ट प्रमाणात ठरलेल्या प्रमाणानुसार 20% 25% राखीव निधी म्हणून रक्कम बाजूला काढून ठेवली जाते आणि उरलेली रक्कम ही गरजू लोकांना कर्ज स्वरूपात दिली जाते आणि तीच रक्कम नंतर समजा गरजू लोकांनी आणखीन ब व्यक्तीला दिल्यानंतर ब व्यक्ती क व्यक्तीला देईल, क व्यक्तीकडून परत ठेवी जमा होतील, असतो कर्ज स्वरूपामध्ये. असं ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं म्हणजे कर्जातून परत ठेवी, ठेवीतून परत कर्ज, अशा प्रकारचं कार्य करतात आणि याच्यामधूनच देशामध्ये पतचलनाची निर्मिती होत असते. अनेक लोकांची पैशाची गरज भागवली जाते आणि अशी गरज भागवत असताना त्यामुळे देशामध्ये पतचलन निर्मिती होते आणि एका विशिष्ट प्रमाणात पतचलनाची निर्मिती झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्था निर्माण होते आणि जर पतनिर्मिती झाली नाही तर अर्थव्यवस्था अशी मरगळ्या स्वरूपामध्ये किंवा देशामध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होते आणि यामधून मार्ग बाहेर काढण्यासाठी जर महागाई वाढली किंवा अचानक भाव वाढवायला लागली तर शासनाकडून पतचलन नियंत्रण केलं जातं किंवा पतनिर्मितीवरती निर्बंध लादले जातात. जर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक मंदी जर निर्माण झाली तर अशा पतचलन निर्मितीला प्राधान्य दिलं जातं, पतचलनाची निर्मिती किंवा पतनिर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात जेणेकरून समाजातील लोकांच्या हातामध्ये कशा प्रकारे पैसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातात. अशा प्रकारे व्यापारी बँकांकडून पतनिर्मितीचं कार्य केलं जातं. असे दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक किंवा राखीव स्वरूपात काही भाग म्हणून बाजूला काढून ठेवणे आणि अशा प्रकारे त्यामधून म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे यामधून अशा प्रकारे पतचलनाची निर्मिती होत असते आणि अशा ठेवीमधूनच हा एक म्हणजे व्यापारी बँकांचं हे एक महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आणि यानंतर व्यापारी बँकांची कार्य हा एक मुद्दा बघितलेला आहे. म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये आपण बघितलं की संघटित क्षेत्रामध्ये जी आपण बँका बघतो आहे त्याच्यामधली प्रमुख शिखर बँक आहे ते म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर आपण त्याच्या अंडरमध्ये चालणारी जी बँक आहे ती त्या व्यापारी बँका. यानंतर आपल्याला जो पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे सहकारी बँका. तोपर्यंत नमस्कार.